आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं, बागडणं, सुखात राहणं, प्रगती करणं रुचत नाही, आवडत नाही. असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत, मात्र पाठीमागे काहीतरी करणी, बाधा, काळी जादू, तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात, करवतात, की ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजारपण वाढणं, लहान लहान मुलं किरकिर करणं, आपला जो उद्योग व्यवसाय आहे ज्यातून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणं, पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्णपणे बंद होऊन जातात. तुम्ही जे काही करताय, उद्योगधंदा करताय, व्यवसाय करताय, नोकरी करताय, जे काही असेल, तो येणारा पैसा थांबतो. घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात. जे तुम्ही सुखामध्ये अगदी पती पत्नी असतील आनंदाने एकमेकांसोबत राहत होता, तुमच्यामध्ये वितुष्ट येऊ लागतं. लहान सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागता, तुमचं घर मोडकळीस येतं, बर्बाद होऊ लागतं. आता हे सगळं काही अचानक होत नाही. या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर, आपल्या घरावर, घरातील लोकांवर, लहान लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे, आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो. आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे. त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत. आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले, हे जर तुम्हाला जाणवू लागलं की हो कुणीतरी काहीतरी केलेलं आहे, तर अशावेळी सजग व्हा, सावध व्हा. एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगतोय. हा उपाय अगदी लागलीच त्याच दिवशी, जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका. मित्रांनो, संकेत नंबर एक, आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भोवरा, तुम्हाला भोवरा माहीत असेल, ज्या प्रकारे घरमाशी असते, मधमाशी असते किंवा गांधीलमाशी असते, त्याप्रकारे त्यांच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो, त्याचा रंग चमकदार असतो, थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये येत असेल, आपल्या घरामध्ये, अंगणात नव्हे, अंगणात तुम्ही काही झाडं लावली त्या झाडावरती बसू देत, मात्र तुमच्या घरामध्ये जर हा भोवरा येत असेल, तर लक्षात ठेवा, भोवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल, ज्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील, त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होतो. अन्यथा तो बागेमध्ये झाडावर, फुलांवरती वगैरे तुम्हाला उडताना दिसून येईल. मात्र जर एखाद्या घरावरती, एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल, तर त्या ठिकाणी हा भोवरा 100% जातो. जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वास्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो. हा भोवरा जर तुमच्या घरात आला तर सावध व्हा, सजग व्हा. थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये, घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेले आहेत का. घरामध्ये जी संपत्ती, जे धन येत होतं, त्या धन येण्याच्या स्त्रोतामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना. मित्रांनो, तुम्हाला 100% दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहेत. त्याचवेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता. संकेत नंबर दोन, जास्वंदीचं जे फूल आहे त्याचे अनेक रंगाचं जास्वंद तुम्हाला दिसून येईल. पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे, सफेद रंगाचं जास्वंदाचं रोपटं आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा हॉलमध्ये किंवा अंगणामध्ये, आपण शक्यतो आपल्या घराच्या आतमध्ये त्याला ठेवा. 24 तास त्याला आपल्या घरामध्ये असू देत, त्याला पाणी वगैरे द्या. जर हे पांढरं जास्वंदीचं रोपटं 24 तासांच्या आत सुकलं, ते जर सुकलं, पाणी देऊन सुद्धा, सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकलं, तर लक्षात ठेवा, जास्वंदीचं हे सफेद रंगाचं जे रोपटं असतं, सफेद रंगाचं फुल येणार जे रोपटं असतं, ज्या ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात, काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काही करू लागतं, त्या वास्तूमध्ये हे रोपटं तग धरू शकत नाही, ते सुकून जातं. आणि तिसरी गोष्ट, जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल, की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्याचा प्रयत्न असेल, तर आपल्या घरासमोर असणारी तुळशी माई, म्हणजे तुलसी माता, तुळस, तिच्याकडे जरा पहा. तुम्ही पाणी घालताय, रोज पूजा करताय, तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल,
ती जर सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे. खूप मोठं संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते. आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल. या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे. तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत. पहिली गोष्ट अगदी साधे सोपे उपाय आहेत. पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला आपण शरण जा. आपलं जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, ते माहीत करून घ्या. त्यांना शरण जा, त्यांच्याकडे गारहा न मांडा, प्रार्थना करा. दुसरी गोष्ट, तुमचे जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या देवाला गारहा न घाला. आणि तिसरी गोष्ट आपण स्वतः ती करायची आहे. आता आपण देवाला तर गारहा न मांडलेला आहे, तिसरी गोष्ट आपण स्वतः करायची आहे ती म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल. पिवळी मोहरी, ही पिवळी मोहरी साधारणतः मुठभर किंवा थोडीशी जास्त, एक दोन मुठी आपण घ्या एखाद्या मातीच्या पात्रामध्ये. आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो, हा शुद्ध कापूर मानला जातो. भीमसेनी कापूर जर नसेल उपलब्ध, तुम्हाला तात्काळ करायचं आहे, तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालतो, मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे. तर हा कापूर घ्यायचा आहे, मोहरी घ्यायची आहे. दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा. समप्रमाणात मोहरी आणि कापूर घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचं आहे. आता जाळणार कधी? जेव्हा हा भोवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोपटं सुकून गेलेलं तुम्हाला दिसून येईल, तेव्हा हा उपाय आपल्या घरामध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. जाळायचं आहे. त्याने पेट घेतल्यानंतर ती जी ज्वाला आहे ती विझवायची, जेणेकरून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण घर, प्रत्येक कोण्याकोपऱ्यामध्ये, स्टोरेज रूम आहे तिथेसुद्धा न्या, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, घरातला प्रत्येक कोपरा, कुठे काय कुणी करून ठेवलेलं असेल काही सांगता येत नाही. लोक पाण्याच्या माध्यमातून, अगदी कोण कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात. आणि म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये, बाल्कनीज असेल त्या बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे. हा उपाय भोवरा येताच तेव्हाही करा, रोपटं सुकलं होतं तेव्हाही करा, आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय रिपीट करा, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी, संपन्न, समाधानी बनलेलं आहे, पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे. तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय आपण रिपीट करा. मित्रांनो, हे जळणारे आपल्या आसपासच असतात, अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात, नखे असतात, आपले जी वस्त्र असतात, जी आपण आतमध्ये परिधान करतो अशी वस्त्र असतील, या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घ्या. आणि अजूनही बरीचशी माहिती आहे, एकाच व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. पुढे सुद्धा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवीदेवतेचं नाव अवश्य लिहा. धन्यवाद. ओम नमो नारायणाय.